आणि शो फ्लॉप झाल्यामुळे रोहित पवारांनी स्टंटबाजी केली आणि रोहित पवारांना अजित पवार बनायचंय असा आरोप अमोल मिटकर यांनी केला. त्याला रोहित पवारांनीही एक सल्ला दिला आणि प्रत्युत्तर दिलं. आपला शो फ्लॉप झाला आणि तो चर्चेत ठेवावा याकरता सरकारवर केलेलं हे ॲलिगेशन आहे. पोलिसांकडून आम्ही पण माहिती घेतली. 3 ते 4 हजार लोकांच्या वर लोकं नव्हती. विविध संघटनेचे पदाधिकारी फोन करून त्या ठिकाणी बोलावले गेले होते आणि शेवटी आपला शो फ्लॉप झाला आहे म्हणून लाठी हल्ला आमच्यावर झाला हे नाटक दाखवलं गेलं. हे बघा, ते जे बोलणारे लोक आहेत ना, त्यांची जी काही समाजामध्ये लेवल आहे ती लेवल तू समजून घ्या. म्हणजे तुम्ही कदाचित त्यांचे प्रवक्ते यांच्याबद्दल बोलत असावात. त्या प्रवक्त्याचे व्यक्तिगत जीवनामध्ये काय काय घोळ आहेत हे जर मी सांगायला लागलो, मी व्यक्तिगत लेवलला जात नाही, जर सांगायला लागलो ते तोंड दाखवता येणार नाही. अजित पवार बोलतात तेच बरोबर असतं. काही लोकांची कुवत नाही हे त्यांचं वाक्याशी मी 100% समर्थन आहे. म्हणून ज्यांची कुवत नाही त्यांनी अजित दादा होण्याचा प्रयत्न करू नये. आमच्याकडे काही पुरावे आहेत ते जर का आम्ही समोर आणले तर मिटकरींना फिरणं देखील 1001% पुरावे त्यांनी समोर आणायचे. आणि मला कसं फिरणं महाराष्ट्रात मुश्किल होतं ते मी बघतोच. इतकंच काय, अनेक लोकांनी याच्यापूर्वी धमक्या दिल्यात. शेवटी पवारसाहेबांसोबत राहून जर इतकी खालची पातळी आपण गाठत असू तर तुम्हाला काय समजले पवारसाहेब? त्याच्यामुळे पुरावे सादर करावेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.